मी महेंद्र जाधव जगवार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. त्यांची या करोना काळात प्रचंड ससेओलपट झाली, त्याचबरोबर उपासमार झाली, घरभाडे थकले, पाणी पट्टी वीज बिल थकले. अनेक घरमालकांनी त्यांचे वीज कनेक्शन नळ कनेक्शन कट केले, घरमालकांनी त्यांना रस्त्यावर काढले. कोरोना विषाणूमुळे नशिबाची परवडत झालीच होती, परंतु भाकरीसाठी अन्नासाठी मरण यातना सुरू झाल्या. त्यांची शारीरिक मानसिक परवड त्यांना पुन्हा रस्त्यावर घेऊन आली. कसे आहे त्यांना स्वतःला जगवायचे आहे, कुटुंबाला म्हणजे त्यांच्या कच्च्या बच्च्याला किंवा वयात आलेल्या भडव्यांना जगवायचे आहे. त्या वैतागून म्हणतात की आधी एकच भडवा पोसायला लागत होता, आता त्याला मटण माशाचे जेवण चारावे लागत होते, भारी कपडे घ्यावे लागत होते, रोज दारू द्यावी लागत होती. आता दोन पैदाशी तयार झाले आहेत. साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहेत त्या, तर माझ्या पांढरपेशी मित्रांनो त्या आहेत गणिका. इंग्रजीमध्ये त्यांना सेक्स वर्कर म्हणतात, मराठीत त्यांना ध्येय विक्रय करणाऱ्या म्हणतात. तर हे सर्व सांगण्याचा मुद्दा आर्थिक विवंचनेमुळे, भुकेमुळे व भाड्या भाडव्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या पुन्हा रस्त्यावर आल्या. बघा कोरोना काळात अशा भयावह स्थितीत त्यांना ध्येय विक्रय करावा लागतो आहे. तर भडवे फक्त त्यांची मुले व नवरे नाहीत, तर आपले राजकारणी देखील आहेत, ते गणिकांसाठी काहीच करत नाहीत. म्हणून मग आम्ही शासनाकडे जगवार न्यूज चॅनलच्या माध्यमाने मागणी करतो आहे की त्यांना मोफत रेशन, गहू, तांदूळ, तेल, तूप, मसाला, मिठासह द्या व निराधार गणिका म्हणून 3000 रुपये पेन्शन द्या. पांढरपेशी लोक गणिका व तृतीयपंथीयांना घर भाड्याने देत नाही, आजूबाजूचे लोक त्यांना घर भाड्याने देऊ देत नाही. म्हणून शासनाने त्यांच्यासाठी घरकुल योजना राबवावी, तसेच त्या कुटुंबियाच्या आजाराचा उपचार मोफत करावा. आम्ही गणिका आहोत असे म्हटल्यावर जास्त चौकशी व क्लिष्ट कागदपत्रे त्यांच्याकडे मागू नये. आज या पर्वावर नामदेव ढसाळे यांची आठवण येते. त्यांनी गणिका व तृतीयपंथी यांच्या मूलभूत मागणीसाठी भूतो ना भविष्य ते असा मोर्चा काढला होता, त्यांचे संघटन केले होते. नामदेव ढसाळ कायम वंचित, उपेक्षित, विस्थापित, शोषणग्रस्त लोकांसाठी लढत राहिले. तसेच या पर्वावर राजा ढाले यांची देखील आठवण येते. ती अशी की गोलपिठा नावाच्या कविता संग्रहाबाबत परिसंवाद सुरू होता, तेव्हा एका व्यक्तीने तथा प्रवृत्तीने वेशा या समाजाची गरज आहेत असे प्रतिपादन केले होते. त्यावेळेस राजा ढाले खाडकांत बोलले होते, ज्यांना असे वाटते त्यांनीच वेश्या व्यवसाय करून समाजाची गरज भागवावी. त्यांच्या या वाक्याने प्रचंड खळबळ माजली होती. पांढरपेशी विचाराचा आलवर मुकडा गळून पडला होता. आता आमच्या नजरेत ढाले ढसाळ यांच्यासारखे कोणी दिसत नाही. आता असे वाटते की तुमच्यासह आम्हालाच गणिका तृतीयपंथीयांचे त्यांच्या न्याय हक्कासाठी, सर्व शोषणग्रस्त समाजासाठी त्यांचे संघटन करावे लागेल, त्यांचे मूलभूत प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. तूर्त इतकेच. धन्यवाद.